येस, भारत दिन. खूप खूप भारी वाटतंय आणि खूप कमाल वाटतंय. आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि महाराष्ट्र दिनी आज 1 मेला फायनली प्रेमवर रिलीज होत आहे, त्यामुळे खूप मस्त वाटतंय. नाही, आठवणी खूप छान आहेत, कारण की खूप छान पद्धतीने आम्ही एक तर शूटिंग केलं, आणि नॉट ओनली की हे सॉन्ग आहे म्हणून आम्ही सॉन्ग पद्धतीने की असं सॉन्ग करायचं म्हणून नाही शूट केलं, ही फिल्म सारखीच हे गाणं शूट झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने शूट झालेलं आहे. आणि ते दिसताना पण असं वाटेल तुम्हाला की आपण एखाद्या सिनेमाचं गाणं बघतोय, इतकं टेक्निकली दृष्ट्या पण खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे. आणि आज संजीव कुमार राठोड सर आमचे जे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत आणि टेस्ट प्रेझेंटर आहेत, त्यांच्या या चॅनलवरनं आता ते ऑफिशियली गाणं सगळीकडे लॉन्च होत आहे, रिलीज होत आहे, तर खरंच खूप छान वाटतं. आणि आता हे प्रेमाचं वारं सगळीकडे पसरू दे आणि तुम्हालाही सुद्धा भरपूर आवडेल. आणि मी अशी आशा करतो की तुम्ही सुद्धा हे गाणं नक्की बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत शेअर करा, आणि ह्यातलं जे माझं कॅरेक्टर जे गाण्यातली जर्नीमध्ये दिसतं ते सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. रिअल लाईफ मध्ये नाही, मी रिअल लाईफ मध्ये मी सिंगल आहे म्हणजे मला आणि नाही मी ऑफिशियली सांगतो की मी ऑफिशियली सिंगल आहे. आणि मला स्वतःला प्रेमाविषयीच्या फिल्म्स करायला आणि बघायला खूप आवडतात, म्हणजे म्हणून मी म्हणतो की आय एम रोमॅन्टिक हिरो. आणि मला एन्जॉय करायला आवडतं आणि ते इमोशन्स ते कनेक्शन्स ते मला खूप आवडतं, त्यामुळे मला स्पेशली रोमॅन्टिक फिल्म्स इमोशनल फिल्म मला वैयक्तिक ॲज अ ॲक्टर म्हणून आणि एक संकेत म्हणून खूप आवडतात. सो रिअल लाईफमध्ये तर अजून तरी कोण नाही आहे. मी सध्या फिल्म्समध्ये भरपूर काय काय रोमॅन्स करतो, जे माझे प्रोजेक्ट चालू आहेत आता बॅक टू बॅक. हा येस, भेटला आहे किंवा ऑलरेडी फिल्म्स रिलीज आहेत, मेकअप असेल तुझी माहिती, जो बॅक टू बॅक फिल्म्स आलेल्या आहेत आणि आताही येत आहेत. सो मला आवडतं, मी ते एन्जॉय करतो, त्यामुळे सध्या तरी मी त्यामध्ये ती फेज एन्जॉय करतो. नवीन प्रोजेक्ट मी आता तर सगळ्यात पहिले सांगेन की प्रेमवारं तर आजपासून येते, ते नक्की बघा. येत्या काळात 2 नवीन सिनेमे करतोय, त्याचं शूटिंग झालेलं आहे, एकाचं शूटिंग चालू आहे आणि एकाचं शूटिंग होणार आहे. आणि 2 हिंदी नवीन प्रोजेक्ट करतोय, वेबसिरीज करतोय, त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून मी येतच असतो. वेबसिरीज आहे, फिल्म्स आहेत आणि आता सॉन्ग पण आलंय प्रेमवारं.